Don't take it easy. तुझा हत्ती पण गेला. या खेळात आपण कोणाला आणि कोणामुळे मात देता येईल ही रणनीती आपण स्वतःच ठरवत असतो. एकदा का घेऱ्यात घेतलं म्हणजे छोटासा प्यादाही हत्तीला मात देतो. पण प्रत्यक्ष आयुष्यात असं नाही घडत. आयुष्यात जे आपण ठरवतो किंवा असं म्हणूया रणनीती ठरवतो अगदी तसंच घडेल असं काही गरजेचं नाही. काळ मित्रा काळ, याला काळाचा महिमा म्हणतात. जरा लक्ष नसलं की डावातून गेलाच. चेक अँड मेट म्हणून म्हणतात ना मित्रा, खेळाला खेळ समजूनच खेळा. अरे हो, खेळावरून आठवलं, तुझ्या त्या मिशनचं काय झालं? नाही, अजूनपर्यंत निराशाच पदरी पडली आहे. पण हो, मी यात यशस्वी नक्की होणार. आणि रणजीत, मला हा हेतू तुझ्या मदतीने साध्य करायचा आहे. पण केव्हा? तुझ्या सांगण्यावरून मी गप्प बसलोय, पण त्याचे ते शब्द सतत माझ्या डोक्यात थैमान घालत असतात. अरे छोट्याशा रकमेचीच तर डिमांड केली त्यांनी. तू म्हणत असेल तर ती देऊन मी माझं ओझं हलक करीन म्हणतो. आता नको, आता नको मित्रा, आता नको, आता नको, आता नको म्हणून तू माझं तोंड बंद केलंयस. तू इतक्या मोठ्या शहरात IAS ऑफिसर आहेस म्हणून तुझ्या इशाराची वाट बघतोय. तुला माहितीये काल रात्रीही त्याचा फोन आला होता. मी फोन उचलण्याआधीच फोन कट झाला. पण त्या फोनच्या घंटीमुळे थोड्या वेळाकरता मला खूप खूप मनस्ताप झाला होता. रणजीत, पैसे देऊन सुटका तर करून घेशील, पण त्यामागे हेतू काय हे आपल्याला नाही कळणार. आपल्याला त्या हेतूपर्यंत पोहोचायचंय. जोपर्यंत तू हेतूपर्यंत पोहोचत नाहीस तोपर्यंत तलवार माझ्या मानेवर लटकतच राहणार ना. आणि मला नाही वाटत तू त्या हेतूपर्यंत पोहोचू शकशील, कारण त्याला चांगलंच माहिती आहे की आपण दोघं चांगले मित्र आहोत. हे बघ, तुला काहीतरी वेगळा मार्ग शोधावा लागेल. आपण एक काम करूया, मी तुला ट्रान्समीटरचा बंदोबस्त करून देतो, त्यामुळे तुझ्या क्षणाक्षणाची माहिती आम्हाला मिळत राहील. फक्त तू तुझ्या पूर्ण दिवसाची रीडिंग्स आम्हाला मेल करत राह. आणि हो, जेव्हाही त्याचा फोन येईल आणि त्याने तुला कुठे बोलावलं जरूर जा. त्यांच्या मते पोलिसात इन्व्हेस्टिगेशन करत आहे आणि मीडियाला जी माहिती मिळेल ती पोलिसांकडूनच मिळेल. हे गुलाब्याच्या सुप्रसिद्ध उद्योगपती कपाडियाचं प्रकरण आहे. काही लोक CBI बनून येतात, काळ्या पैशाच्या शोधाखाली छापा मारतात आणि लाखो रुपयाची लूट करून निघून जातात.
पण पोलीस डिपार्टमेंटच्या हाती एकही सुकावा लागत नाही. ही स्थिती दादरचे एक प्रसिद्ध डॉक्टर व्यास ठाकूर यांची झाली. सेम सीबीआयची रेड आणि लाखो रुपयांची लूट, पण आमचा डिपार्टमेंट अजूनही हात चोळत बसलाय, काही रिझल्ट नाही. आणि हा जो केविलवाणा चेहरा आहे ना, पीटर आमचा गुप्तहेर, त्याला आम्ही या अदृश्य सीबीआयचा पर्दाफाश करण्याचं मिशन सोपवलं होतं, पण काही तासातच त्याला मारण्यात येतं आणि मग पीटर, मग राजू, सात सात अशा घटना घडल्या, पण काहीही रिझल्ट नाही. पण आमचे तीन गुप्तहेर मात्र मृत्यूच्या पत्री जातात. लाज वाटली पाहिजे. क्रिमिनल क्राईम करून निघून जातो आणि तुम्ही लोक हातावर हात धरून बसलेले आहात. क्राईमचा डिटेल रिपोर्ट मात्र बनवला जातो, त्याची एक फाईल तयार केली जाते आणि त्यावर आम्ही मस्तपैकी सही पण करून टाकतो, पण हे नाही कळत की हे क्राईम्स करताय कोण. सर असं अजिबात नाहीये. मला एक्सक्यूज नकोय, आय वॉन्ट रिझल्ट. मला 10 दिवसांच्या आत जास्तीत जास्त रिझल्ट हवाय. मी आणि माझ्या डिपार्टमेंट करता ही लाजीरवाणी गोष्ट आहे की आम्ही त्या लोकांपर्यंत नाही पोहोचू शकलो राठोड साहेब. आता माझा मित्र रणजित एक मात्र असा आहे ज्याच्या मदतीने आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. मान्य आहे की त्यात त्याच्या जीवाला धोका आहे, पण मला ही रिस्क घ्यावी लागेल, म्हणून ही केस अनऑफिशियली मी तुमच्या स्वाधीन करतोय. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे की तुम्ही माझ्या मित्राच्या केसालाही धक्का लागू नये, पण काळजी घ्या की या गोष्टीचा सुगावाही कोणाला लागू नये. हे बघा, तुम्ही निश्चिंत रहा, मी असा माणूस आहे की माझा डावा हात काय करतो हे माझ्या उजव्या हातालाही माहीत नसतं. पण एक गोष्ट मला कळत नाहीये की तुम्ही ही केस कमांड फोर्सला का सोपवताय. व्हेरी गुड क्वेश्चन. शक्य आहे की यामुळे गुन्हेगाराला असं वाटेल की पोलीस हरलेत आणि तो गाफील होईल. ऑलराईट, इन दॅट केस डोंट वरी, जस्ट रिलॅक्स. थँक्यू व्हेरी मच. माझी इच्छा आहे राठोड साहेब की तुम्ही या केसवर आजपासूनच किंबहुना आत्तापासूनच काम सुरू करा. बाय, टेक केअर. आणि हो, आणखी एका गोष्टीची काळजी घ्या की गुन्हेगाराने माझा मित्र रणजित मल्लिकच्या बाबतीत आपला निर्णय बदललाही असेल, पण लहानसान गोष्टींकडे दुर्लक्ष करून नाही चालणार. येतो मी. थँक्यू. हो, पण ज्या माणसाचं काही नाव गाव नाही त्याला शोधायचं कसं? चीफ, कॉलेजच्या दिवसात मी एक नॉव्हेल वाचली होती, त्याचं नाव होतं गुप्त. रायटर कोण होता हे मला आठवत नाही, पण त्यातही खुनी अशाच करामती करतो आणि शेवटी तो पकडला जातो. मग तर ही केस आणखी सोपी झाली. ज्या प्रकारे तो लेखक चोरांना पकडायला मस्तपैकी युक्त वापरत होता, तू पण वापर ना. मग ही केस एक मिनिटात सोडवशील तू. या थट्टा करण्यासारखं काय आहे? शक्य आहे की आपण या कादंबरीच्या मदतीने ही केस सॉल्व्ह करू. हॅलो, मी अभिनव बोलतोय कमांड फोर्स मधून. हे बघा, 7 वर्षांपूर्वी तुमच्या पब्लिकेशनने एक नॉव्हेल छापली होती, त्याचं नाव होतं गुप्त. तुम्ही ज्या पुस्तकाचं नाव घेताय ना, ते आम्ही आमच्या रेकॉर्ड्स मधून काढून टाकलंय, कारण त्या पुस्तकाला मार्केटमध्ये आणल्यामुळे आमची कंपनी बंद होण्याच्या मार्गावर आहे. ते पुस्तकाचा अपशकुनी आहे. हे बघा, मला तुम्हाला दुखवायचा अजिबात हेतू नव्हता, मला फक्त त्या रायटरचं नाव हवं होतं. आता तो काय माझा नातेवाईक होता की त्याचं नाव आणि पत्ता माझ्या डायरीत लिहून ठेवायला? होता एक दुर्दैवी. हॅलो हॅलो, फोन कट केला. कमाल या माणसाची. आपण एक काम करूया का, आपण पेपरमध्ये जाहिरातच छापूया की ज्या कोणाकडे हे पुस्तक असेल त्याने ते आम्हाला आणून द्यावं. अरे नाही नाही साहिल, इथे आणून द्यायची काय गरज आहे? ज्याच्याकडे आहे ते त्याने स्वतःच केस सॉल्व्ह करावी. यू आर राईट. हे कम ऑन, कम ऑन, व्हॉट्स रॉंग विथ यू गाईज?
असे काय तुम्ही अभिजा मागे लागलात? अरे असं होतं, कधी कधी लोकांना छोट्या छोट्या गोष्टीही मोठ्या वाटू लागतात. हे अभि, तू हात जाऊन रणजित वर नजर ठेव. या फोनने तर माझं जगणं कठीण करून सोडलंय. वेळी अवेळी वाचतो आणि मला भीती दाखवतो, पण हा फोन करणारा आहे तरी कोण? हा थेट समोरही येत नाहीये आणि माझी पाठही सोडत नाहीये. विचार करू नकोस बेटा, सगळं ठीक होईल. जो माणूस समोर यायला घाबरतो तो किती कमकुवत असेल, हा विचार का नाही करत तू? तो थेट समोर येत नाही म्हणून तो माणूस दुबळा असेल, हा विचारही आपल्याला घातक ठरू शकतो. तुझं बरोबर असेलही बेटा, पण एक गोष्ट मला कळत नाही, तू इतका घाबरतोस का? तुझ्या मागे पुढे तर कोणी नाहीये. का काका, तुम्ही तुम्ही माझे नाही आहात. माझं काय बेटा, आज आहे उद्या नसे नाही. तू एक काम का नाही करत बेटा, लग्न करून टाक, कमीत कमी एक वारस तरी मिळेल. काका, अशा माणसाशी लग्न कोण करणार ज्याची ना येण्याची वेळ नक्की ना जाण्याची, आणि चुकून एखादी मुलगी तयार झाली तरी ती आयुष्यभर माझी नुसती वाट पाहत राहील. हॅलो. अरे रणजित, तू एअर तिकीट का पाठवलंस? सरोज, माझा व्यवसाय खूप वाढलाय आणि माझ्या एकट्याला सांभाळणं कठीण जाते, म्हणून व्यवसाय सांभाळण्याकरता मला अत्यंत विश्वासाच्या माणसाची गरज आहे. मला सांग, तुझ्यापेक्षा जास्त विश्वासाचा दुसरा कोण असू शकतो? तिथे तू एकटा, इथे मी एकटा, दोन एकाकी जीव एकत्र आले ना तर एकटेपणा दूर होईल. कळतंय? ठीक आहे, मी येतो. ओके. हॅलो. रणजित साहेब कोणाशी तरी बोलल्यानंतर खूपच रिलॅक्स्ड वाटतायत. Thank you.
त्रिपाठीने त्याचा भार तुमच्यावर सोपवला, त्याला काय वाटलं? त्याने त्याचं काम तुमच्यावर सोपवलं तर जो माझा पाठलाग करतोय त्याला कळणार नाही? त्याला कळून चुकलंय की तुम्ही लोक माझ्या मार्फत त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताय. पण का तुम्ही लोक माझी शांती माझ्यापासून हिसकावून घेताय हे मी तुम्हाला का बोलतोय? यात खरं तर तुमची काही चूक नाही. तुम्ही तर तुमची ड्युटी करताय, पण प्लीज प्लीज माझ्यावर एक उपकार करा आणि माझ्या मार्गातून बाजूला मला जाऊ द्या. कळतंय का? मेलाय हा कसं झालंय सगळं? खूप वेगाने गाडी वळली आणि टेम्पोर धडकली. ड्रायव्हर कोण आहे टेम्पोचा? मीच आहे साहेब. रणजित, रणजित, हे काय झालं माझ्या मित्रा? रणजित उठ, रणजित, रणजित, एकत्र राहायचं वचन दिलेलंस, मला एकट्याला सोडून निघून गेलास तू. माझ्या मित्राची सुरक्षा मी तुम्हाला सोपवली होती, पण तुम्ही त्याला वाचवू नाही शकला. राठोड, जर क्रिमिनल पर्यंत पोहोचल्यानंतर रणजितचा मृत्यू झाला असत ना, तर मी समाधान करून घेतलं असतं की त्याने जीवाचं बलिदान दिलंय किंवा तो हुतात्मा झालाय. पण मध्येच असं, अहो जर त्याला कळलंच होतं की तुम्ही त्याचं संरक्षण करताय, तर तुम्ही त्याला एकट्याला सोडायलाच नको होत. काश. मागील मीटिंगमध्ये तुम्ही संशय व्यक्त केला होता ना की आपल्यापैकीच कोणीतरी असेल, म्हणून ही केस अनऑफिशियली मी कमांड फोर्सला सोपवली. सर, आपल्याकडे रणजित मलिक हे शेवटचा मार्ग होते ज्यांच्या मार्फत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो असतो, पण ही संधी सुद्धा आपण घालवली. रणजित मल्लिकचा मृत्यू त्याचा राग आणि त्याच्या चुकीमुळे झालाय, आणि तसंही गुन्हेगारापर्यंत पोहोचण्याचा तो एकमेव मार्ग नाहीये. कारण गुन्हेगार ज्या स्पीडने गुन्हे करत चाललाय त्यामुळे तो अजून एखादी चूक नक्की करेल आणि रणजित मल्लिक सारख्या एखाद्या माणसाला आपला प्यादा बनवेल. हा, म्हणूनच ही केस हिंदुस्थानच्या प्रत्येक डिपार्टमेंटकडे सोपवा आणि टीव्ही चॅनल्सला इन्फॉर्म करा की या केसच्या संदर्भात कोणाकडे काही इन्फॉर्मेशन असेल तर त्यांनी पोलीस डिपार्टमेंटला किंवा 100 डायल करून आमच्याशी संपर्क साधा. आता ही केस आपण गुप्त नाही ठेवू शकत. काय झालं बेटा? काका, हे सगळं काय झालं काका? माझा मित्र आपल्या सगळ्यांना सोडून गेला काका. काय काय सांगू बेटा, त्या दिवशी एक फोन आला होता. काका, मी त्या माणसाला सोडणार नाही ज्याने माझ्या मित्राची मनशांती हिसकावून घेतली. माझ्या मित्राचं बलिदान असं वाया जाऊ देणार नाही मी. हॅलो, मला तुला आणि कमांड फोर्सला आत्ताच भेटायचं आहे. सरोज त्रिपाठी, तुला जर माहित होतं की रणजितच्या जीवाला धोका आहे तर तू त्याचं रक्षण का नाही केलंस?
तू ना त्याला पोलीस प्रोटेक्शन दिलंस, ना या केसला सिरियसली घेतलंस. तुला तर बस मेडल्स मिळवायचे होते. तुला भारताच्या प्रत्येक पेपरच्या पहिल्या पानावर तुझं नाव झळकलेलं बघायचं होतं की IAS ऑफिसर त्रिपाठीचा कारनामा. आज तुझ्यामुळे माझा मित्र या जगात नाहीये. सरोज, रणजित फक्त तुझाच नाही माझाही मित्र होता. त्याच्या जाण्याने मीही दुखावलोय, म्हणूनच त्याच्या रक्षणाकरता मी कमांड फोर्सला अनऑफिशियली अपॉइंट केलं होतं. मग काय केलं त्यांनी? वाचवलं का त्याला? नाही ना. तुम्हा सगळ्यांच्या हलगर्जीपणामुळे मेला येतो. तू असताना, कमांड फोर्स असताना कोणी येतो आणि त्याला मारून निघून जातो? हे शक्यच नाही. हे शक्यच नाही की रणजितच्या मृत्यू मागे कोणाचा हात असू शकतो, कारण त्याचा अपघात माझ्या डोळ्यांसमोर झालाय. चला एका क्षणाकरता हे मान्य केले की तुम्ही म्हणताय ते खरं आहे, रणजितचा ऍक्सिडेंट नाही मर्डर झालाय. असं असेल तर पैशाने भरलेली ती बॅग गायब झाली कशी नाही सांगा. केव्हाचा मीही याला हेच समजावून सांगतोय की त्याच्या मृत्यू मागे कोणाचाही हात नाहीये. पण हा आहे की ऐकायलाच तयार नाहीये. तो ऍक्सिडेंट नव्हता, त्याचा मर्डर करण्यात आला होता. मी एक रायटर आहे, मी अशा बऱ्याच क्रिमिनल घटनांवर रिसर्च केलाय, त्यावर सस्पेन्स कादंबरी लिहिली आहे. हे बघा सरोज साहेब, मला तुमच्या कलेबद्दल आदर आहे, पण पुस्तकात मर्डरवर लिहिणे आणि प्रत्यक्षात मर्डर होणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. तुम्ही पुरावे निर्माण करता, पण आम्हाला सत्य आणि पुरावे ओढून खेचून काढावे लागतात. आणि तसंही रणजितच्या केसमधला प्रत्येक पुरावा, प्रत्येक साक्ष स्पष्टपणे एकाच दिशेला इशारा करते की रणजितचा मर्डर झाला नव्हता, त्याचा ऍक्सिडेंट झाला होता. एक काम करा सरोज पांडेजी, या केसवर एक कादंबरी लिहा आणि मग हे सिद्ध करा की हा ऍक्सिडेंट ऍक्सिडेंट नाहीये, एक मर्डर आहे. तुम्ही लोक माझी मस्करी करताय, तुम्हाला मी मूर्ख वाटतो? हे बघा, असं काही नाहीये, पण ज्या प्रकारे तुम्ही वागताय त्यावरून असंच वाटतंय की आता बघा ना, तुम्ही ज्या प्रकारे लिहिता, विचार करता, कल्पना करता, तुमच्या करता प्रत्येक घटना एक कहाणी असते. हा, एक गोष्ट मी कबूल करतो की ज्या माणसांनी रणजितकडे पैसे मागितले होते त्याला हे कळलं होतं की त्याच्यापर्यंत पोहोचण्याकरता आम्ही रणजितचा पाठलाग करतोय. तो त्याच्या प्रयत्नात यशस्वी झाला, पण स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेल्या घटनेला मी खोटं नाही ठरवू शकत. एक मिनिट. सरोज पांडे, याचा अर्थ तुम्ही तेच लेखक आहात ज्यांनी ती नॉव्हेल लिहिली आहे गुप्त? त्या नॉव्हेलचं नाव नको घेऊस, तिने माझं आयुष्य बर्बाद केलंय. चीफ, जर हे म्हणतातच आहेत की रणजितचा मर्डर झालाय, मग हे खरं असणार ना? हो ना अभिनव? अभिनव, तुलाही असं वाटायला लागलंय की हा ऍक्सिडेंट नाही मर्डर आहे म्हणून? तेही या केसची पूर्ण शहानिशा तू केली असताना, आणि ऍक्सिडेंट ही तुझ्या समोर झालेला आहे. हो चीफ, माझा विश्वास आहे यांच्यावर. मला वाटतं हे जे म्हणताय ते खरं आहे. आणि तुझी फाईल बनवली आहेस ती खोटी आहे, बनावटी आहे. अभिनव, कालपर्यंत तुझ्या मानगुटावर ती कथा त्या पुस्तकाचं भूत होत, आणि आता त्या पुस्तकाचा रायटर तुझ्या समोर आलाय म्हणून तुझं डोकं जास्त बिथरलं. चीफ, माझं म्हणणं समजून घ्यायचा प्रयत्न करा. काय समजून घेऊ? मी सरोज साहेबांची मानसिक अवस्था समजू शकतो, पण तुझ्या या वागण्याला मी काय समजू? मी कधी विचारही नाही करू शकत अभिनव की तू इतक्या बेजबाबदारपणे वागू शकतोस. आणि अभिनव, तू ही गोष्ट विसरलास की तू कमांड फोर्सचा एक जबाबदार ऑफिसर आहेस. बट चीफ, बस इनफ इज इनफ. मी तुम्हा लोकांना इथे बोलावलं होतं कारण मला वाटलं होतं तुम्ही माझी मदत कराल.
पण आता मला कोणाच्याही मदतीची गरज नाहीये. खुन्याचा शोध मी एकटा लावीन. एक मिनिट सरोजी. सरोजी, इथे कोणी तुम्हाला साथ देव न देव, मी तुम्हाला साथ नक्की देईन. मी जी फाईल बनवली आहे ती कहाणीची फक्त एक बाजू आहे, आणि तुमच्या मदतीने मी दुसरी बाजूही शोधून काढेन आणि हे सिद्ध करेन की खरं काय आहे आणि खोटं काय आहे. सरोजी, जेव्हा रणजीतची केस आमच्याकडे आली तेव्हा मला तुमची ती नॉव्हेल गुप्त आठवली. त्यातही क्रिमिनल असेस क्राईम करायचा आणि कोणाही समोर यायचा नाही. ती कादंबरी मी एका ट्रेनमध्ये वाचली होती आणि ज्या पॅसेंजरची ती नॉव्हेल होती तो उतरून गेला म्हणून मला पूर्ण नाही वाचता आली. अभिनव, यापुढे त्या नॉव्हेलचं नाव नाही काढायचं तू. पण सरोजी, मला ती नॉव्हेल वाचायची आहे. अभिनव, तू जाऊ शकतोस, मला तुझी गरज नाहीये. सरोजी, रागव नका. बरं ठीक आहे, मी पुन्हा नाही नाव काढणार. अभिनव साहेब, तुम्ही या ना. तुम्ही परत आलात. मला सगळं व्यवस्थित सांग की ती कार तुझ्या टेम्पोवर कशी धडकली. अभिनव साहेब, हे कोण आहेत? हे सरोज पांडे आहेत, रणजीतचे मित्र. एकाच प्रश्नाचं उत्तर किती जणांना देऊ साहेब? हवालदार पासून ऑफिसर पर्यंत सगळ्यांना उत्तर दिलंय. आता ती कार माझ्या टेम्पोवर येऊन आदळली तर त्यात माझी काय चूक? मला तुझी अवस्था कळतीये, पण एकदा शेवटचं मला सांग की ती घटना कशी घडली. आज नंतर तुला कोणी काही नाही विचारणार. खरं तर तू ज्याला ऍक्सिडेंट समजतोस तो एक मर्डर होता. मर्डर? हे काय बोलताय तुम्ही? मी काहीच नाही केलं. मी तर फक्त साहेब, तुमच्या मित्राचा ऍक्सिडेंट झाला की मर्डर मला नाही माहीत, पण मला एक गोष्ट आठवते. त्या दिवशी एका माणसाने मला लिफ्ट मागितली आणि रस्त्यावर तो फोनवर कोणाशी तरी बोलत होता. मग समोरच्याने त्याला विचारलं की तू कुठे आहेस, तर त्याने मला जागा विचारली. मग समोरच्याला त्याने जागा सांगितली. मग अचानक मला म्हणाला, भाऊ जोरात चालवा, माझी कोणतरी वाट बघतय, जर वेळेवर पोहोचवशील तर जास्त पैसे देईन. आणि ऍक्सिडेंट नंतर तर मला भानच राहिलं नाही त्याच्याकडून पैसे घ्यायचं. आणि तू हे आता आम्हाला सांगतोयस? कुठे आहे तो मुलगा? काय माहित साहेब, ऍक्सिडेंट नंतर तर मला भानच कुठे होतं. याचा अर्थ तू वेगात नसता आलास तर हा ऍक्सिडेंट टळू शकला असता. खरंच मी त्या मुलाचं ऐकलं नसतं तर. बरं, आता त्या मुलाचं वर्णन सांग मला. अरे भाऊ साहेब, ऐका, या माणसाला ओळखता का? हा, नाटक कंपनीवाला. हो. कुठे राहतो हा? ती गल्ली आहे ना बाजूची, त्या गल्लीत तिसरीवाली जी खोली तिथेच राहतो तो. थँक्यू. ओके. सर, मला काय माहित नाही सर. हो सर, मी काय नाही केलं सर, मला सोडा ना सर. हो सर, खरंच मी काय नाही केलं. काय विचारलं? मी काही विचारलं सर, मी एक छोटासा आर्टिस्ट आहे, थिएटर करतो साहेब, नाटक करतो. हे बघ, हे गोल गोल फिरवणं बंद कर आणि मुकाट्याने खरं सांग, त्या दिवशी टेम्पो वाल्याकडून लिफ्ट घेऊन तू कोणाशी बोलत होतास? तेच तर सांगतोय ना साहेब. एक दिवस मला एक माणूस भेटला आणि मला म्हणाला की तू किती मोठा ऍक्टरच आहे, सिद्ध करून दाखवशील तर मी तुला फिल्म मध्ये चान्स देईन. जसं जसं मी तुला फोनवर सांगेन तसं तसं तू ड्रायव्हरला सांगायचंस. मी सर, मी काही नाही केलंय सर, आणि त्याने जसं सांगितलं तसं मी ड्रायव्हरला सांगितलं सर. कोण होता तो माणूस? मुन्ना कसाई. मुन्ना कसाई म्हणतात मला. मी एक सुपारी किलर आहे, मी फक्त पैशांकरता काम करतो. कोणी कोणाला का मारू पाहतय या सगळ्याचा मी विचार नाही करत बसत.
विचार तू तेव्हा करशील जेव्हा जेलमध्ये पोलिसांचे दांडे पडतील. तुझी जितकी उमर नसेल ना त्यापेक्षा जास्त मुर्दे पाडल्यात मी. आणि पोलिसांची धमकी मला देऊ नकोस. कित्येकदा जेलमध्ये जाऊन परत आलोय. आजवर कोणी काहीही सिद्ध नाही केलं. तू काय सिद्ध करशील रे? तुझ्यासारख्या खूप लोकांना सरळ केलंय मी. तू काय चीज आहेस रे बेटा? आताच्या आता तुला इथेच गाडून टाकेन. कोणाला माहिती पण नाही पडणार. बघा भाऊसाहेब, याच्यातर्फे मी माफी मागतो. भाऊ, खर तर जो मेला ना तो आमचा मित्र होता. मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं आहे त्याचा खुनी कोण आहे बस. आता जाणून काय करणार? मरणारा तर केव्हाच मेला. भाऊसाहेब, आजवर त्याचा कोणी शत्रू नव्हता. हा अचानक शत्रू कसा निर्माण झाला? अचानक कोणी पैदा नाही होत. त्याच्या मागे काही ना काही कारण नक्की असतं. हे बघ, तुझ्या या गप्पात आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू नकोस. प्रयत्न कुठे करतोय, फसलाच आहात तुम्ही. बस बस बस. अरे भाई, मुन्ना कसाईकडून इतक्या सहज माहिती मिळाली तर मजा कशी येणार? तुम्हा दोघांना पळण्यात मजा आली की नाही मला माहित नाही, पण मला तुम्हाला दोघांना पळवण्यात खूप मजा आली. तू? अरे तुला राग खूप येतो. अजून पळायचंय? आता नाही. खरं तर हे की मी तुमच्या मित्राला नाही मारलं. मला एक फोन आला की एका कारला टेम्पोने उडवायचंय. मला माहित नाही की फोन कोणी केला होता. मग तू गेला का नाहीस? कारण मला फेस टू फेस मारण्यात मजा येते. मी ते ऐकून नकार दिला तेव्हा त्यांनी मला दुप्पट पैशाची लालूच दिली. तेव्हाच मला जाणवलं की काहीतरी गडबड आहे. म्हणूनच मी किंमत 4 पटीने वाढवली. काही घासाघीस न करता त्यांनी होकार दिला. त्यामुळे मला संशय आला आणि म्हणून मी तिथे नाही गेलो. आणि एका नाटक कंपनीवाल्या मुलाला सिनेमात काम देण्याचं गाजर देऊन त्याच्याकडून हे काम करून घेतलं. ते फोन कोणत्या नंबरवरून आले आणि ते पैसे ते तुझ्या अकाउंटला केव्हा आणि कसे आले? PCO वरून फोन केले गेले होते. तुला काही कळलं कोणी पैसे टाकले होते? अहो सरोज साहेब, स्लीप वर फोटो कुठे छापला असतो का? पण हो, बँकेचं CCTV फुटेज मी या USB मध्ये घेतलंय. चला बघूया. अभिनव, तो टाइम कोड दाखव जो टाइम कोड या स्लीप वर आहे. हे काय, यातून 30 मिनिटं गायब आहेत? याचा अर्थ कोणीतरी CCTV मध्ये गडबड केली आहे. मी बँकेला फोन करून बघतो. हा मॅनेजर साहेब, ते जे CCTV फुटेज मी घेऊन आलो आहे त्यात तर 30 मिनिटं गायब आहेत. एनीवेज थँक्स. सरोजी, कोणी गडबड नाही केली आहे. ॲक्च्युली ते बँकेत शॉर्ट सर्किट झाल्यामुळे तिथे पॉवर नव्हती आणि तसंही ही स्लिप तर मॅन्युअली बनवलेली आहे. अभिनव, ते शॉर्ट सर्किट झालं नव्हतं, करण्यात आलं होतं. त्याचा चेहरा CCTV यायला नको म्हणून. एनीवेज सरोजी, तुम्ही घाबरू नका. आपण खूप क्लोज आहोत. आपण नक्की ही केस क्रॅक करू. अभिनव, आता हे सगळं करून काही उपयोग नाही. अभिनव, तू जा आता. सरोजी, माझं ऐकून तर घ्या. कुठे निघालात? विचित्रच माणूस आहे. या या या, खूप दिवसानंतर या. बसा, कसं काय येणं केलं? त्रिपाठीजी, आम्ही आमचे खूप जुनं ऋण फेडायला आलोय. ऋण?
कसलं रूल? बघा ना, तुम्ही इतक्या विश्वासाने आमच्याकडे हे काम सोपवलं पण आम्ही केस सॉल्व्ह नाही करू शकलो. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. पण कोण जाणे, आज असं वाटतंय की ही केस आम्ही आत्ता इथे सॉल्व्ह करू शकतो. छान गंमत करता तुम्ही. नो नो मिस्टर त्रिपाठी, आय एम सिरियस. तुमचा मित्र रणजितचा ऍक्सिडेंट झाला नव्हता, त्याचा खून करण्यात आला होता, मर्डर. आणि तो खून तुम्ही केला आहात मिस्टर त्रिपाठी. तुम्ही काय बरळताय? तुम्ही तुम्हाला माहित आहे तुम्ही कोणाशी बोलताय, कोणावर आरोप करताय? हो, मी अशा एका व्यक्तीवर आरोप करतोय ज्याने मैत्रीच्या नावाखाली मैत्रीच्या नात्याचा खून केलाय, विश्वासघात केलाय, मैत्रीला भर रस्त्यात नागड केलाय. का मित्रा, मला जिवंत बघून तुला आनंद नाही झाला? नाही, आनंद नाही झाला मला. तू जर मेला असतास तर मी स्वतःचं समाधान करून घेतलं असतं, पण तू मरूनही नाही मेलास या गोष्टीचं दुःख आहे मला. आत्ता मला कळलं, जो माणूस स्वतःच्याच मृत्यूचं इतकं मोठं नाटक करू शकतो, त्या माणसाने देव जाणे किती लोकांना मारलं असेल, किती संसार उद्ध्वस्त केले असतील, किती स्त्रियांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं असेल, किती मुलांना अनाथ केलं असेल. यशाच्या या इमारतीवर चढण्याकरता कोण जाणे किती निरपराध माणसानं तू तुझ्या पायाखाली तुडवलं असशील. सरोज, तुला आठवलं, लहानपणी तू खूप साऱ्या मुंग्या मारायचास, तेव्हा मी तुला विचारायचो की तू या मुंग्यांना का मारतोस, आणि तू म्हणायचा की मुंग्यांच्या वारुळ्यातल्या काही मुंग्या मी मारल्या तर काय फरक पडतो. आज मी तुला विचारतोय की माणसांच्या गर्दीतली काही माणसं मारली तर काय फरक पडतो. सृष्टी तेव्हाही चालत होती आणि आजही चालतेच आहे, चालतेस ना? वा, काय उदाहरण देतोयस रणजित. मुंग्या आणि माणसात तुला काहीच फरक नाही दिसत, आणि हे सगळं करून तुला काय मिळालं, काय मिळालं तुला? सुटका. आणि तुला माहितीये माझी ही सुटका कोणी केलीये? माझा मित्र IAS ऑफिसर मिस्टर त्रिपाठीने. एका IAS ऑफिसरवर तुम्ही खोटा आरोप लावताय मिस्टर राठोड. मी मनात आणलं तर आताच्या आता तुम्ही रणजितच्या खुनाचा आरोप आमच्यावर टाकून आम्हाला जेलच्या गजाआड करू शकता, पण एक गोष्ट तुम्ही विसरलात मिस्टर त्रिपाठी, की कमांड फोर्स पुराव्यांशिवाय कोणतंही काम करत नाही. अभे, ही बघा तुम्ही साइन केलेली पे स्लिप. इथूनच तुम्ही मुन्ना कसाईच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केले होते. तुम्ही अत्यंत हुशारीने सगळ्यांपासून बचाव करत सुटलात, पण तुमच्या या एस अक्षराने तुम्हाला फसवलं. तुम्ही तुमचं नाव सत्येंद्र त्रिपाठी बदलून सचिन तर ठेवलं, पण मिस्टर सत्येंद्र त्रिपाठी तुम्ही हे विसरलात की सत्येंद्रची सुरुवातही एस नेच होते. मी तुमच्याशी प्रेमाने बोलतोय याचा तुम्ही गैरफायदा घेताय. अरे, या जगात एकाच चेहऱ्याची कितीतरी माणसं असू शकतात, तर काय एक सारखा एस लिहिणारी दोन माणसं नाही असू शकणार. अरे, तुम्ही जाऊन एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडून डोक्याचा उपचार करा. माझं डोकं व्यवस्थित छापूत आहे. तुम्ही लोक असं नाही ऐकणार, मला आताच्या आता तुम्हाला अरेस्ट करावा लागेल. मिस्टर त्रिपाठी, कमांड फोर्सच्या कोणत्याही ऑफिसरवर उगारलेला हात आम्ही धडापासून वेगळा करून टाकू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, माझा प्रत्येक ऑफिसर कमांड फोर्सचा प्राण आहे, आणि तोच ऑफिसर वेळ पडली तर देशासाठी प्राणही द्यायला मागे पुढे बघत नाही. मला तर तुझ्यावर त्याच दिवशी संशय आला होता ज्या दिवशी तू ही केस माझ्याकडे घेऊन आला होतास. काय चूक आहे आणि काय बरोबर हे तर मला नाही माहित, पण हे आता मला पक्कं माहितीये की आता मला कोणी अटक नाही करू शकणार, आणि जो काही हा काळा धंदा आहे ना, माझ्यानंतर हा सगळा तू सांभाळणार आहेस. तू नाही,
मी तुला कोणत्याही चुकीच्या धंद्यात मदत नाही करणार. नशीब तुझं की इथे एकटा आलोय मी. मला जर तुझ्या या रूपाची कल्पना असती ना तर इथे माझ्या बरोबर पोलीसही आले असते. सरोज भाऊ, तुला तर मला साथ द्यावीच लागेल. कदाचित तुला नाही माहित की तू या दलदलीत खूप खोल फसलायस. हा जो काही काळा धंदा आहे ना, जे काही साम्राज्य आहे ना, त्याचा मालक मी नाही, याचा मालक तू आहेस. तू काय? होय सरोज पांडे, तू का वाचा बंद झाली? मित्रा, मी तर तुला खूप मोठा रायटर मानत आलोय, पण तू तर खूप सामान्य रायटर निघालास. पण इतका सामान्य रायटर असूनही तू माझ्यापर्यंत कसा पोहोचलास? तुला कळलं कसं मी जिवंत आहे? सीसीटीव्ही फुटेज बघूनच माझ्या लक्षात आलं की तू स्वतःला मृत घोषित करण्याकरता हे ऍक्सिडेंटचं नाटक रचलं. कारण जी बॅग मी तुला गिफ्ट दिली होती ती बॅग मी बँकेच्या काउंटरवर बघितली. ती बॅग तू बँकेच्या काउंटरवर विसरून आला होतास. काय हे तू काय बोलतोयस? मी तर बँकेत तेव्हा गेलोच नाही. एका स्लिपच्या मदतीने तुम्ही मला गुन्हेगार सिद्ध करू पाहताय. आता सांगा, कोणत्या बँकेत मी कोणते पैसे जमा केले? मिस्टर त्रिपाठी, माणूस कितीही शिकलेला सवरलेला असो, जेव्हा तो फसू लागतो तेव्हा तो असे चाळे करायला लागतो. पण तुम्ही तर विसरलात की ही तर या केसची फक्त एकच साखळी होती, बाकी अजून बऱ्याच साखळ्या समोर आलेल्या नाहीत. अभी सांग थापा, हा माणूस तुमच्या बँकेत आला होता की नाही? हो साहेब, हे साहेब तर आमच्या बँकेत आले होते, पण जेव्हा लाईट गेली होती तेव्हा आले होते. आणि हो, हे आपली बॅग पण काउंटरवर विसरले होते. मग नंतर यांनी मला सांगितलं की बॅग आणून दे, मग मी आणून दिली. हा सगळं काय मूर्खपणा आहे? याने काय सिद्ध होणार आहे? अरे तसंही रणजित तर आता मेला आहे. रणजित मेला नाहीये, तो जिवंत आहे. सरोजी, तुम्हाला काय वाटलं की तुम्ही तुमच्या मित्राला वाचवू शकाल? क्षणभराकरता मला वाटलं की तुम्ही हार मानली, पण ज्या प्रकारे तुम्ही मला तुमच्या घरातून बाहेर काढलं त्याच क्षणी मला तुमच्यावर संशय आला आणि मी साहिल आणि शायनाला तुमच्या मागावर पाठवलं. मिस्टर त्रिपाठी, तुमच्यासारख्या काही ऑफिसर पासूनच आज आमच्या देशाला धोका आहे. एक IAS ऑफिसर ज्याच्या हातात अख्ख्या देशाची ऍडमिनिस्ट्रेशन पॉवर असते, पण तू तुझ्या पॉवरचा चुकीचा वापर केलास. पण तू एक महत्वाची गोष्ट विसरलास की तुझ्या पॉवरच्या वरतीही आपल्या देशात एक अजून पॉवर आहे ज्याला म्हणतात कायदा, आणि त्या कायद्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. कायदा तुझ्यासारख्या ऑफिसरला कठोरातली कठोर शिक्षा देईल. You are under arrest. Abhinav. Gonna make you crazy. Don't take it easy. Gonna make you crazy.
don't take it easy.